हॅलो फ्रेंड्स मी रेशमा ए स्क्वेअर फूडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे कोणत्याही सीझनमध्ये खाता येणारा लाडू आज आपण पाहणार आहोत हे लाडू अगदी बनवायला सोपे आहेत आणि चवीला खूप छान लागतात तर आपण वेळ न घालवता बघूया हे लाडू कसे बनवायचे ते इथे मी अर्धा किलो उडदाची डाळ घेतली आहे आणि ही डाळ आपल्याला छान लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे हलकी लालसर होईपर्यंतच ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे अजिबात हिला करपवायची नाही आहे किंवा एकदम डार्क ब्राऊन करायची नाही आहे साधारण पंधरा मिनिटं लागतात छान डाळ भाजण्यासाठी गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि लो, लो फ्लेमवरती छान सुगंध येईपर्यंत ही डाळ भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकत आहात अशा पद्धतीने ही डाळ भाजली गेली पाहिजे आता ही डाळ भाजली आहे मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते थंड होण्यासाठी जोपर्यंत डाळ थंड होत आहे तोपर्यंत त्याच कढाईमध्ये मी पंधरा ते वीस बदाम घेतले आहेत आणि बदामसुद्धा छान भाजून घेणार आहे हे लाडू खूप टेस्टी होतात सर्वांना आवडतात आणि हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत बदाम छान भाजले आहेत मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवते त्यानंतर इथे मी दहा ते पंधरा काजू घेत आहे तेही छान लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत आता हे काजूसुद्धा छान भाजले गेले आहेत तेही मी बदाम काढलं त्या प्लेटमध्ये काढून ठेवते थंड होण्यासाठी ही जी डाळ थंड झाली आहे ती मी मिक्सरमधून छान वाटून घेणार आहे आणि हे काजू बदामसुद्धा मी जाडसर वाटूनच घेणार आहे मिक्सरमधून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याचे बारीक तुकडे सुद्धा करू शकता तुम्ही आता बघू शकत आहात अशी डाळ वाटली गेली आहे मिक्सरमध्ये डाळ वाटल्यानंतर त्यामध्ये थोडीशी राळ राहते एकदम फाईन पावडर बनवायची नाही आहे आणि काजू बदामसुद्धा मी जाडसर वाटून घेतले आहेत आता हे छान वाटल्यानंतर कढईमध्ये तूप घालत आहे अर्धा कप तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जी डाळ वाटून घेतली होते ते जे पीठ आहे ते घालणार आहे आता हे जे पीठ करून घेतलं होतं ते तुपामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवून पाच ते सात मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे हे छान भाजायला लागलं की ह्याचा खूप छान सुगंध यायला लागतो इथे हे भाजताना तुम्हाला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे गॅसची फ्लेम हाय किंवा मीडियम करायची नाही आहे आता हे पीठ तुपावरती छान भाजलं गेलं आहे जर तुम्हाला ह्या स्टेजला वाटलं की तूप खूपच कमी झालं आहे तर तुम्ही ह्या स्टेजलासुद्धा दोन ते तीन चमचे तूप ॲड करू शकता आता मी ह्यामध्ये जे काजू बदामाची जी मी जाडसर पावडर बनवून घेतली होती तीसुद्धा घालून छान एकत्र करून घेणार आहे गॅसची फ्लेम बंद करून हे सर्व मी परातीमध्ये काढून घेत आहे आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटीभर पिटी साखर घालत आहे आणि सर्व उलटण्याने एकत्र करून घेत आहे हे सर्व तुम्ही उलटण्यानेच मिक्स करा हाताने हलवू नका किंवा मिक्स करू नका कारण हे खूप गरम आहे हाताला चटके लागतील आता मी ह्यामध्ये पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालत आहे आता हे सर्व परत एकदा छान एकत्र करून घेत आहे मीठ घातल्यामुळे आपले लाडू अजिबात अळणी लागणार नाहीत आणि वेलचीपूड घातल्यामुळे ह्याची टेस्ट थोडी आणखीन छान येईल हे लाडू दोन महिने पण टिकतात ह्याच्यामध्ये पाणी वगैरे आपण अजिबात घातलेलं नाही आहे त्यामुळे हे लाडू भरपूर दिवस टिकतात सर्व छान मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे ज्या वेळेला हे कोमट स्टेजला असेल त्यानंतर है। है हे मिक्सरमध्ये घालून परत एकदा फिरवून घ्यायचं आहे आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे तुम्ही बघू शकत आहात आता इथे हे लाडू परफेक्ट बांधता येतील अशा पद्धतीने छोटे मोठे ज्या पद्धतीने तुम्हाला आवडतील त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बांधू शकता लाडू बांधून झाल्यानंतर हाताच्या मध्ये ठेवून दुसऱ्या हाताने गोल फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून लाडवाला छान असा गोल आकार येऊन जातो अशाच पद्धतीने बाकीचे सर्व मी लाडू बांधून घेत आहे आणि हे लाडू खूप छान लागतात सर्वांना आवडतात आणि हे लाडू सर्वजण खाऊ शकतात तुम्ही हे लाडू एकवेळ नक्की बनवून बघा तुम्हाला ह्याची चव नक्की आवडेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओज मी अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल मी भरपूर सारे व्हिडिओज यूट्यूबवरती शेअर केलेले आहेत त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर तुम्ही प्लीज तिथे चेक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय